नमस्कार, मी अनिता, अनिताज केक बास्केटमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इथं बघणार आहे मिसळ पावची रेसिपी. चला तर पाहूया याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. इथं आपण मध्यम आकाराचे दोन कांदे भाजून घेतलेले आहेत. कांदा गुलाबी रंगावर भाजायचा आहे म्हणजे तो खायला गोडसर आणि छान लागतो. मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घ्यायचे आहेत आणि गरम पाण्यामध्ये, पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे टोमॅटो सोडायचे. एक उकळी येऊ द्यायची. टोमॅटोची साल सुटा लागली किंवा टोमॅटो फुटल्यासारखा जरा झाला की गॅस बंद करायचा आणि टोमॅटो गार होऊ द्यायचा आणि त्याची साल आपल्याला काढून घ्यायची. हा कांदा लसूण मसाला आहे, साठवणीचा आहे. हा जर तुमच्याकडे नसेल तर अंबारीचा कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. याच्यामुळे मिसळीला खूप छान चव येते. त्यानंतर मी लसूण घेतलं आहे, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, सुकं खोबरं किसून गुलाबी रंगावर मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून गॅसवर कढईमध्ये परतून घेतलेलं आहे. यासोबत तीळ आणि जिरे हे सुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे आलं. या सगळ्याचे मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. चला तर बघूया कसे बनवायचे आपल्याला मिसळ. त्यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तीळ आणि जिरे बारीक करून घेते. हा मसाला खूप झटपट बनतो. मिक्सरच्या भांड्यातला हा मसाला आपला बारीक झालेला आहे. आता ह्या भांड्यातच आपल्याला लसूण आणि आलं घालायचं आहे आणि तेही एकदा मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. ते बारीक झाल्यानंतर त्यामध्येच आपण भाजून घेतलेलं सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि भाजलेला कांदा आपण घालणार आहे आणि तेही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हा मसाला इथं आपला बारीक करून झालेला आहे आणि ह्या मसाल्यामध्येच आपण जे उकडून घेतलेले टोमॅटो आहेत ते छोटे छोटे तुकडे करायचे आणि तेही त्यामध्ये घालायचे आणि त्याचीही आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. हा मसाला इथं आपल्याला एकदम बारीक आणि गुळगुळीत बारीक करायचा आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपला मसाला एकदम बारीक वाटून झालेला आहे. असाच आपल्याला मसाला इथं पाहिजे. म्हणजे गरम मसाला आणि तिखट सोडून आपण सगळे मसाले बारीक वाटलेले आहेत. मिसळीसाठी आपल्याला टोटल 8 कप पाणी पाहिजे आहे. त्यातलं थोडं पाणी मी इकडं बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला उकळी आणून त्याच्यामध्ये मी मटकी घातले, हळद घातले आणि चवीपुरतं मीठ घालून ह्याला एक चांगली उकळी आणायची आहे. अर्धकच्ची ही मटकी आपल्याला शिजवायची, खूप शिजवून गाळ करायची नाही आहे. इथं आपली अर्धकच्ची मटकी शिजवून झालेली आहे आणि मी ती पूर्ण गार करून घेतलेली आहे. गार झाल्यानंतर हे पाणी जे आहे ते आपल्याला कटाच्या पाण्यामध्ये घालायचं आहे. जे आपलं टोटल पाणी ह्या मोठ्या पातेल्यात आहे, जे मी 8 कप घेतलं होतं आणि यातलंच पाणी मी मटकी शिजवण्यासाठी वापरलेलं होतं. मटकी गाळून ते पाणी मी ह्याच पातेल्यात घातलेलं आहे आणि वेगळी मटकी काढून घेतली. आता ह्या पाण्याला आपल्याला एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तिकडे पाण्याला उकळी येईपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर इथे एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये 1/3 कप ते 1/2 कप तेल घालून घ्यायचं आहे. कढईला मी ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि कांदा भाजलेला होता तेच तेल मी इथं परत वापरलेलं आहे. मिक्सरमध्ये वाटलेला जो मसाला होता तो मी सगळा कढईमध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला एकसारखं मसाला हा परतत राहायचा आहे. मध्यम गॅसवर हा मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूला पाणी आपल्याला मटकीचं उकळलेलं आहे आणि हा मसाला तुम्ही कसा भाजता ह्याच्यावर मिसळीची चव अवलंबून आहे. मी 2-3 मिनटाच्या अंतराने तुम्हाला हा सगळा व्हिडिओ दाखवते. हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. एकसारखा आपल्याला मसाला परतत राहायचा आहे. पूर्ण मिसळीची चव हा मसाला तुम्ही कसा भाजता ह्याच्यावर अवलंबून आहे. इथं मी गरम मसाला घातलेला आहे, कांदा लसूण मसाला घातला आणि तोही 1 मिनिट आपल्याला परतायचा आहे. खूप वेळ भाजायचा नाहीतर मसाला आपला करपून जाईल. त्यानंतर लगेचच मी याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालते आणि तीही आपल्याला 1/2 मिनिट परतून घ्यायची. जास्त मसाला भाजला तर मिसळीला रंग काळा येतो. या स्टेजचा मसाला तयार करून थंड करून एअरटाईट कंटेनरमध्ये भरून तो आपल्याला 1.5 ते 2 महिने फ्रीझरमध्ये स्टोअर करता येतो. जेव्हा पाहुणे येणार असतील त्यावेळी अशी पूर्वतयारी तुम्ही करून ठेवू शकता. कढईतल्या मसाल्यामध्ये मटकीचं गरम पाणी मी घालून घेतलेलं आहे आणि याच्या गाठी मोडून घ्यायच्या आणि ह्या कढईतल्या मसाल्याला एक चांगली उकळी आणून द्यायची. ही मिसळ चवीला अप्रतिम होते. 100% गॅरंटी की समोरच्याकडून तुम्हाला तारीफ मिळाल्याशिवाय राहणार नाही.
कढईतला मसाला आहे तो मी पातेल्यामध्ये सगळा ट्रान्सफर करून घेते. या मिसळच्या चवीची गॅरंटी मी एवढ्यासाठी देते की मी स्वतः ह्या मिसळची ऑर्डर्स घेत होते. अप्रतिम चवीची मिसळ तयार होते. ज्यांना स्वतःचा फूड कॉर्नर काढायचं आहे, ज्यांना जे घरबसल्या जेवणाच्या ऑर्डर्स घेतात आणि ज्यांना उत्तम चवीचं खायला आवडते, त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दणकून उकळी काढलेली आहे आणि गॅस मी बंद केलेला आहे. जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. जे चॅनलवर जे लोक कमेंट करत आहेत त्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद. इथं दुसऱ्या बाजूला मी कढई ठेवलेले आहे. कढईमध्ये तेल घातले, मोहरी घातले, कढीपत्ता घातलेले, कांदा घालून जरासा गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातली आणि त्यामध्ये उकडलेला मी बटाटा घातलेला आहे. त्यानंतर तो बटाटा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तेही आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. इथं आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. याच्यावर वरून कोथिंबीर चिरून घालायची आणि ही बटाट्याची भाजी आपली मिसळसाठी तयार आहे. इथं आपला मिसळीसाठीचा कटसुद्धा तयार आहे. सर्व कसं करायचं तर एका प्लेटमध्ये उकडलेली जी मटकी आहे ती आपल्याला पसरून घ्यायची थोडीशी. त्यानंतर बटाट्याची भाजी थोडीशी घालून घ्यायची. मिसळीसाठी खास मिळणारा मिसळ चिवडा वापरायचा, जो स्क्रीनवर तुम्हाला दिसतो तो. पण जर असा प्रकारचा चिवडा तुमच्या इथं अवेलेबल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही फरसाणसुद्धा वापरू शकता. मिसळसाठी जर फरसाण वापरणार असाल तर मिक्सर असलेला फरसाण वापरायचा. त्याच्यामुळेसुद्धा मिसळला खूप छान चव येते, जे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते. अशा तऱ्हेनं आपण चिवडा आपण प्लेटमध्ये घालून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता आपण हा कट घालून घेणार आहे. बऱ्याच ठिकाणी याला सॅम्पलसुद्धा म्हटलं जातं. याच्यावर भरपूर मिसळीचा कट घालून घ्यायचा. हे घालत असताना मिसळीचा कट चांगला ढवळून घ्यायचा आणि वरचा शेवटी वरचा जो कट आहे, जी तर्री म्हणतात बऱ्याच ठिकाणी त्याला, तीही भरपूर घालायची. हे सगळं सर्व करत असताना डाएटचा बिलकुलसुद्धा विचार करायचा नाही. ही तर्री घालून झाल्यानंतर कांदा बारीक चिरलेला घालायचा, कोथिंबीर घालायची, बारीक शेव घालायची आणि ही प्लेट सर्व करायची. प्लेट सर्व कशी करायची तेही आता पाहूया. कोणताही पदार्थ आधी नजरेने खाल्ला जातो, म्हणून प्लेट सर्व करताना मिसळीची प्लेट सोबत जिलेबीची प्लेट, दही, कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि काकडी दिलेली आहे. काकडी एवढ्यासाठी सर्व केली जाते की मिसळमुळे ज्यांना ॲसिडिटी होते, जळजळते, त्यामध्ये काकडीमुळे थोडासा रिलीफ मिळतो. सोबत दोन पाव सर्व केलेले आहेत आणि ज्यांना मिसळ तिखट लागते त्यांच्यासाठी जिलेबी आणि गुलाबजामुन सर्व केले जाते. पुणे ते नगर या रोडला अशा पद्धतीनं मिसळ प्लेट्स सर्व केली जाते. मिसळचा बिझनेस करणाऱ्यांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे. आता मिसळ खायची कशी तेही मी तुम्हाला सांगते. एक रसरशीत लिंबाची फोड घ्यायची, ती मिसळीवर अशी चांगली पिळायची, सगळी मिक्स करायची आणि मस्त आडवा हात मारायचा. मिसळ बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. घरभर वास सुटलेला आहे मिसळीचा. तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. परत लवकरच भेटूया अशाच एका नवीन बिझनेस ओरिएंटेड रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.